नमस्कार मंडळी, मी प्रवीण विठ्ठल तरडे। आज मी बैलगाडा शर्यत या विषयावर बोलणार आहे। कायद्याने त्याच्यावर सध्या बंदी आहे आणि त्याच्यामुळे मागचे काही शे वर्ष जी परंपरा शेतकऱ्यांच्या गावांमध्ये चालू आहे ती अचानक बंद झाली। बैलगाडा शर्यत हा काही शेतकऱ्याच्या उपजीविकेचा भाग नाही, तर तो त्याच्या जगण्याचा एक भाग आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि ज्यांना वाटतं की प्राण्यांवरती अन्याय होतो, त्यांनी एकदा येऊन बघा की वर्षभर या बैलाला हा शेतकरी काय पद्धतीने जपतो। एक वेळ पोटच्या पोराच्या तोंडात तो अन्न नाही घालणार, पण या बैलासाठी अहोरात्र त्याचा जीव तुटत असतो। बैलगाडा शर्यत हा जरी काही क्षणांचा भाग असला तरी त्याच्याकडे मनोरंजन म्हणून न पाहता आमच्या जगण्याचा एक भाग म्हणून बघा। कारण काय, त्या बैलावरती वर्षभर जीव लावतो ते त्याला पळवण्यासाठी नाही,